नमस्कार मित्रांनो, आपल्या परत एकदा सहर्ष स्वागत। आता अजिंठ्याला जाणार आहे, त्याच्या अगोदर एक मार्केट दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने मार्केट आहे। या ठिकाणी बघू शकता भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या छोट्या छोट्या असं किती सुबक याच्यामध्ये बनवलेल्या आहेत। कलात्मक असे वस्तू या ठिकाणी आहेत। हे आपण या ठिकाणी बघू शकता दगड कशा पद्धतीने वेगवेगळ्या याच्यामध्ये रंगीत, खूपच डिझाईन चांगली आहे। आणि मार्केट बघू शकता बघा, पण खूप छान आहे। दादा पण दुकानदार आहेत आत बसलेले। हा थोडं थोडं घेऊन येऊ एक। आपण बघू शकता या ठिकाणी जबरदस्त आहे, प्रश्न नाही आहे। अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। निसर्गामध्ये अनेक असे वस्तू सापडतात, त्यातली हे आपण दगड बघू शकता किती छान पद्धतीने आहे। एक प्रकारचं डायमंड हिराच असा ज्या पद्धतीने चपकतोय त्या पद्धतीने हे दिसतंय। दुकान मालक आहे तिथं। नमस्कार दादा। तो या भी व्हरायटीज बहुत आहे। हां, स्टोन काय ये कहां से लाते हैं पत्थर स्टोन? बहुत बढ़िया है। और इसका प्राइस क्या है, मिनिमम क्या है? 50-100-200 में मिलता है। तो बड़े शो के लिए अच्छा है, ठीक है। तर मित्रांनो, कधी आलात अजिंठ्याकडे जाते वेळेस तर ह्या दादांच्या दुकानाला अवश्य भेट द्या। खूपच सुंदर आहे, 10 नंबरची शॉप आहे। बघा, तुम्हाला लक्षात येईल व्हिडिओच्या माध्यमातून दुकान कोणतं आहे ते लक्षात येईल। या ठिकाणी पण बघू शकता बघा, सुंदर असे रंगवलेले मूर्ती आहेत। आत पण खूप छान असे आहेत। शिवाजी महाराज आहे, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्धांची आणि वेगवेगळ्या याची मूर्ती आहे। जस्ट रंगवलेलं आहे, वास येतोय त्यामुळं जबरदस्त आहे। छान आहे, छान माग पण आहे। 2 रुपयापासून तर तुम्हाला 100 पर्यंत। दादा नाव काय आपलं? कृष्ण मोरे। ठीक आहे, ओके। इथं पण वेगवेगळे दुकान आहे बघा, नक्षीकाम बघू शकता। आपण या ठिकाणी बघू शकता प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीजचे आहेत, पण काही सारखेच आहेत। तर या दुकानात आलो पुढच्या याच्यामध्ये दादा, मास्क मास्क लावा, लाईट बंद केल्यानंतर हे सगळं मटेरियल कुठनं आणताय तुम्ही? हे वेगवेगळ्या ठिकाणून, हे ब्लॅक इथे जे बदलापूर गावात बनतात। बर बर, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणं। ह्याची किंमत काय आता? याच्यापासून 10-15-100-150-200 वेगवेगळे पद्धतीने त्याची प्राइस। बर बर, ठीक आहे, ठीक आहे। मित्रांनो, अशा पद्धतीनं हे छोटासा मार्केट होतं, खूप चांगलंच आहे। निश्चित कधी आलात तर या भागांना भेट द्या आणि एखादी वस्तू आठवण म्हणून घेऊन जाऊ शकता। अतिशय चांगल्या पद्धतीनं हस्तकलेनुसार असं ही वस्तू बनवलेली आहे।